सांगलीच्या वारणा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि जोरदार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वाळवा येथील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठच्या शेतात पाणी शिरू लागले, त्यामुळे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी, वारणा आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा कर्मचारी वर्ग चिकुर्डे मार्गे जात आहे. सध्या वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून नदीचे पाणी पात्राबाहेर आलं आहे. पावसामुळे ओढा नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर शेती पिकात पाणी साचून राहिले. ग्रामपंचायत तलाठी पोलीस पाटील ऐतवडे खुर्दने नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे सांगितले आहे. चांदोली धरण भरल्याने धरणातून 5600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुराच्या पाणी पातळीत वाढ होतीये. गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्वतवाडी येथील लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना प्रत्यक्ष भेटून ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत. कुरळप पोलीस पूरपरिस्थितीचा पाहणी करून या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुरळप पोलीस ठाणे हद्दीमध्ये ऐतवडी खुर्द ते निलेवाडी जाणाऱ्या वारणा पूल आहे, वारणा पूल जाणारा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातो. त्या पुलावरती काल म्हणजे रात्रीपासून पाण्याचे झोप वाढलेला आहे आणि सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच वारणा धरण पाणलो क्षेत्रातून चांदोली धरण येथून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. 4 दरवाजे चालू केल्यामुळे सदरचा रस्ता, सदरचा पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच कुरळप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतवडे खुर्द निलेवाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. सदर ठिकाणी कुरळप पोलीस स्टेशनचे 4 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत. सदरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. कोणीही या रस्त्यावर पलीकडे अलीकडे येऊ जाऊ करू नये. तसेच बोडिवली पोलीस स्टेशननेही याबाबत लक्षात घेतलेले आहे आणि सदरचा पूल हा बंद करण्यात आलेला आहे याची सर्व कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांनी लोकांनी दक्षता घ्यावी ही कुरळप पोलीस ठाणे व प्रशासनातर्फे नम्र विनंती आहे.